सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनभावना ही खूप महत्त्वाची आहे. जो जेव्हा हा विषय सांडपाण्यामध्ये सुरू झाला म्हणजे 2008 हा विषय खरं तर सुरू झाला, पहिल्यांदा मागणी केली गेली आणि अगदी तो विषय जेव्हा सांडपाण्यातल्या सर्व रहिवाशांना कळला आणि जेव्हा लक्षात आलं की पूर्ण सांडपाण्यामध्ये म्हणजे सेक्टर 1 ते सेक्टर 25 पर्यंत मुस्लिम कुटुंबांची संख्या, म्हणजे सांडपाडा रहिवासी महासंघाने त्यावेळेला प्रत्येक सोसायटीत जाऊन सर्वे केलेला आणि त्याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे, तर सर्व मिळून सांडपाड्यामध्ये 110 कुटुंब फक्त सापडली. जेव्हा सांडपाड्याची लोकसंख्या ही 50,000 घरात होती तेव्हा मोजून 400 किंवा 500 संख्या ही मुस्लिम समाजाची होती, म्हणजे साधारण 1.5% आसपास तो रेशियो येत होता. आणि त्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन त्यावेळेला सुरू केलं. 65 गृहनिर्माण संस्थांनी आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि आमच्या या विरोधाचा आपण आदर करावा अशा प्रकारची पत्र ही सिडको महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला तेव्हापासून दिलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा विषय आला त्या त्या वेळेला, जसं आता अजय पवारजींनी आपल्याला नावं वाचून दाखवले की या संस्थेचं पत्र आलं आहे, त्याचं असं मला वाटतं 8-10 वेळा तरी आम्ही ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे इथे पहिला विषय येतो की जनभावनेचा आदर करायला कुठे ना कुठेतरी प्रशासन हे कमी पडलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की ही जी संस्था आहे तंजीमुल इस्लाम मुस्लिमीन संस्था सोसायटी, या संस्थेने सिडकोकडे प्लॉटची मागणी केली. मागणीला विरोध झाला हे सत्य आहे, पण या दरम्यानच्या कालखंडामध्ये या संस्थेला एक इंडस्ट्रीयल प्लॉट सिडकोने अलॉट केलेला आहे. आपण सगळे सुजाण नागरिक इथे बसलेलो आहोत. सिडकोची भूखंड वितरण करण्याची एक प्रक्रिया आहे आणि जेव्हा एखादी संस्था प्लॉट अलॉटमेंटसाठी मागते त्यावेळेला पहिली गोष्ट सिडको विचारते ती म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. त्यामुळे पहिला सिस्टमिक फ्लॉ किंवा दुसरा सिस्टमिक फ्लॉ आपण म्हणूया असा झालेला आहे की एखाद्या धार्मिक संस्थेला इंडस्ट्रीयल प्लॉट दिला गेला. हे एवढी मोठी चूक सिडकोचं प्रशासन आणि अधिकारीची, इतकी उच्च शिक्षित आणि इतके केपेबल लोक आहेत कसे काय करू शकतात. आम्ही सामान्य नागरिकांनी एखाद्या भूखंडाची जर मागणी केली तर अहो कितीतरी संस्था अशा आहेत की ज्या जेन्युइन काम करतात पण त्यांना अजूनपर्यंत नवी मुंबईमध्ये प्लॉट दिले गेले नाही. मग याच संस्थेला अशा प्रकारचा प्लॉट का दिला गेला औद्योगिक वसाहतीमध्ये, हा आमचा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा की जसं नंशा पांडे साहेबांनी सांगितलं की हे जे सेक्टर 7 आहे त्या सेक्टर 7 मधलं आत्ता जिथे अलॉटमेंट झाली आणि प्रक्रिया पूर्ण झाली असं जे म्हटलं जात आहे 8 मध्ये, त्या 8 मध्ये ज्या वेळेला म्हणजे 2014 ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू झाली त्या कालखंडामध्ये हे जे सगळे 17-18 आजूबाजूचे प्लॉट्स आहेत या सगळ्या प्लॉट्सचं आरक्षण हे प्रिंटिंग प्रेसचं आरक्षण होतं. याचा अर्थ काय, तर सगळे हे प्लॉट्स एखाद्या विशिष्ट कामासाठी सिडकोने अलॉट करून ठेवलेले होते, त्याचा उपयोग हा खूपच मर्यादित होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कायदेशीर प्रक्रिया झाली, हायकोर्टाचा आदेश आला, सिडकोमध्ये त्यांनी पैसे भरले, त्यांना अलॉटमेंट झाली आणि अलॉटमेंट झाल्यानंतर म्हणजे 2014 पासून 2022 पर्यंतचा हा काळ गेला. या काळामध्ये सिडकोने अत्यंत चुकीची एक गोष्ट केली, ती म्हणजे हे सगळे जे प्रिंटिंग प्रेसचे प्लॉट होते त्यांचं आरक्षण बदलून ते प्लॉट आता रेसिडेन्शियल झालेले आहेत. म्हणजे आज आपण आता जिथे बसलेलो आहोत त्याच्या समोरच्या बाजूला आपण बघतो की 22-22, 32-32 माळ्याचे टॉवर्स उभे राहिलेले आहेत आणि एकेका फ्लॅटची किंमत कमीत कमी 1.5 ते 2 कोटी रुपये या किमतीला ते फ्लॅट्स विकले गेलेले आहेत. पाटे साहेबांच्या प्रस्तावनेत म्हणणं आलं की लेआउटमध्ये चूक झालेली आहे. तर आत्ता जे तज्ज्ञ आहेत या विषयातले त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत केल्यानंतर
असं लक्षात येतं की जेव्हा केव्हा डीपी बनतो किंवा सिटी प्लॅनर जेव्हा बसतात आणि एखाद्या सेक्टरचं प्लॅनिंग करतात त्यावेळेला त्या प्लॉटचा उपयोग कशासाठी आहे त्या दृष्टीने तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं. म्हणजे मग रस्ता किती रुंद असावा, ड्रेनेज लाईन किती मोठी असावी, पाण्याची सप्लाय कशी असावी, पुढे मागे काही अनावश्यक घटना घडली म्हणजे फायर वगैरे तर मग तिथे अप्रोच रोड कसे आहेत, या सगळ्यांचा विचार करून इन्फ्रास्ट्रक्चर हा 2014 तयार आहे. पण 2014 नंतर तुम्ही चेंज ऑफ यूज करता याचा अर्थ त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रेशर वाढलंय. पुढे जाऊन जिथे 500,000 लोक उपयोग करणार होते तिथे आता 10,000 लोक त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करणार आहेत. आणि त्या विषयाला अनुसरून जर तिथे आता पुढे जाऊन मशीद होणार असेल, धर्मस्थळ होणार असेल, तर स्वाभाविक आहे की आपल्याला माहिती आहे की कोणतंही सामाजिक उपयोगाचं जेव्हा स्थान बनतं तेव्हा तिथे एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या उपक्रमाकरता गर्दी होते, उपयोगिता वाढते. म्हणजे काय, तर ड्रेनेज लाईनवर प्रेशर येऊ शकतं, गाड्या आल्या तर पार्किंगला जागा कमी पडू शकते, किंवा मग पाण्याचा उपयोग वाढू शकतो. उद्या काही अशी घटना घडली फायरसारखी तर मग त्याच्यासुद्धा धोके उद्भवू शकतात. तर या विषयाला अनुसरून आम्ही आता माननीय नगरविकास मंत्री महोदयांकडे लेआउट एन्क्वायरीची मागणी केलेली आहे आणि ती मागणी आमची मान्य झाली. 28 फेब्रुवारीला त्या विषयाची पहिली सुनावणी ही मान्य नगरविकास मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. सिडको, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या तीनही विभागांचे अधिकारी या सुनावणीला उपस्थित होते. त्यांना मंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे की आपण आपला अभिप्राय या विषयातला, म्हणजे ही जी आत्ता मी मांडणी केली त्या विषयातला अभिप्राय कळवावा. आणि आमच्या माहितीप्रमाणे तो अभिप्राय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचलेला आहे, त्याची दुसरी सुनावणी केव्हाही लागू शकते अशा स्थितीपर्यंत आत्ता आपण आहोत. आता यातला पत्रकार म्हणून मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे की आपण प्रश्न विचारणार आहात. काही गोष्टींचे खुलासे मी थोडेसे करून देतो की उच्च न्यायालयामध्ये असं आदेश आहे की CC देण्यात यावी, बांधकाम परवानगी देण्यात यावी, पोलीस प्रशासनाला सूचना आहेत की संरक्षण देण्यात यावं. पण त्यासोबतच उच्च न्यायालयाने आम्हाला परवानगी दिली आहे की आम्ही सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपीलसाठी जाऊ शकतो आणि त्याला अनुसरून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचा SLP स्पेशल लीव पेटिशन हा फाईल केलेला आहे आणि तो दाखलही झालेला आहे. म्हणजे आमचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने ऐकलंय आणि त्याला दाद दिलेली आहे. त्याची आत्ता पुढची हिअरिंग जेव्हा केव्हा लागेल त्या विषयाचं अपडेट आपल्याला तेव्हा मिळू शकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने सर्वोच्च न्यायालयात या विषयामध्ये आणि खास करून ही जी लेआउट एन्क्वायरी आहे या तांत्रिक मुद्द्याला धरून आम्ही आमची चर्चा ही त्या कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टासमोर आम्ही करणार आहोत. यातले 2-3 मुद्दे जे आपल्या लक्षात आणून द्यायचे आहेत. 3 आंदोलनं मोठी या कालखंडात झालेली आहेत. परवासुद्धा एक मोठं उपोषणाचं आंदोलन हे पार पडलं. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजितजी बांगर हे प्रत्यक्ष त्या प्लॉटच्या जागेवर आले होते. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि ही जी काय लेआउट एन्क्वायरीचा अभिप्राय द्यायचा आहे त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याकडनं काही मुद्देसुद्धा घेतलेत. तर मला असं वाटतं की आमचा जो काही लढा चालू आहे त्या लढ्याच्या दृष्टीने आम्ही कुठेही न्यायाला चॅलेंज करायला किंवा कायद्याला चॅलेंज करणं हा आमचा हेतू नाही आहे. निश्चितच प्रशासनाने काही घोडचुका केलेल्या आहेत इतिहासामध्ये, त्या घोडचुका लोकांपर्यंत जाव्यात, जनतेला कळाव्यात याकरता आम्ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा लढा उभा करत असताना किंवा एकूणच या लढ्याच्या दृष्टीकडे बघत असताना कुठेही या विषयात धर्माला विरोध करणं अशी आमची भावना नाही आहे. पण आमची भावना ही आहे की जिथे लोकसंख्या नाही, जिथे बहुसंख्य लोकसंख्येला त्रास होणारे विषय होत असतील, बहुसंख्येतील या बहुसंख्य मंडळींचं जर या विषयातलं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं जनभावना म्हणून शासन प्रशासन आणि न्याय संस्था यांनी ते ऐकावं इतकंच आमचं म्हणणं आहे.
त्यामुळे या विषयात काही विपर्यास आपण कुणीही करू नये. मागच्या कालखंडात काही असे मुद्दे समोर आले त्या विषयात स्पष्टीकरण द्यावं म्हणून आम्ही सगळे आपल्या समोर आज आलेलो आहोत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.